महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचं प्रवासाचं मुख्य साधन म्हणून लाल परी 1948 पासून अविरत सेवा बजावत आहे. यामध्ये प्रवासी आणि कर्मचारी यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं आता प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार आज कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक आगारात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे जवळपास 54 लाख प्रवाशांना रोज प्रवासी सेवा देण्यात येते. यासाठी 90,000+ जास्त कर्मचारी कर्तव्य बजावत असतात. या सर्व प्रवाशांना स्वच्छतागृह असावं, गाडी वेळापत्रकानुसार मार्गस्थ व्हावी, चालक वाहक यांनी प्रवाशांशी सौजन्यानं वागावं अशी माफक अपेक्षा असते. याबाबतच्या तक्रारी प्रवाशांनी मुक्तपणे द्याव्यात यासाठी महामंडळाकडून प्रवासी राजा दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दर सोमवारी आणि शुक्रवारी वेगवेगळ्या आगारात हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते 2 यावेळेत प्रवासी राजा दिन अंतर्गत प्रवाशांना आपल्या तक्रारी देता येणार आहेत. आज कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक आगारात महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह इतर जिल्ह्यातील प्रवाशांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या. रोज हालसवडे बसने प्रवास करते, परंतु बस नादुरुस्त असल्यामुळे कॉलेजला येता येत नाही. रोज बसचीच कायम तक्रार असते, नादुरुस्त असतात बस, त्यामुळे पहिल्यांदा बस व्यवस्थित लावावे. ST महामंडळाकडे ही तक्रार नोंदवली आहे, त्याने याची दखल घ्यावी. हलसोडे बसची सारखी तक्रार असते, ती वेळेत येतच नाही, त्यामुळे कॉलेजला जायला वेळ होतो. जास्तीत जास्त गाड्या वाढवाव्यात, गाड्या व्यवस्थित असलेल्या पाठवाव्यात, सारख्या नादुरुस्त असतात, त्यामुळे ST महामंडळाने याची दखल घ्यावी. रत्नागिरी गाड्या कमीत कमी वाढवायला पाहिजे, त्या कमीशी आहेत आणि 10 वाजल्यापासून 12:15-12:30 गाडीच नाही आहे. प्रवाशांना बऱ्याचसा गर्दात पडते, खूप गर्दी असते, भीडच्या मुले कुठल्याही गाड्या रत्नागिरी साईडला कमी असल्यामुळे त्या वाढवून मिळाव्या ही तक्रार आम्ही त्यांच्याकडे नोंदली. या सर्व प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेत याचं लवकरच निराकरण केलं जाईल असं आश्वासन कोल्हापूर विभागाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिलं. आज आमच्याकडे कोल्हापूर बसस्थानकावरती 2 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. एक आहे गाड्या वेळेत लागत नसल्याबाबत आणि दुसरी आहे रत्नागिरी मार्गावरती गाड्या कमी असल्याबाबत. तर प्रथम सर्व गाड्या वेळेवर जाण्यासाठी आम्ही आवश्यक त्या उपाययोजना करत आहोत आणि त्याची काही दिवसातच आपल्याला त्याचा अनुभव मिळेल की आमच्या गाड्या जास्तीत जास्त वेळेत लागण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि दुसरा विषय जो आहे रत्नागिरीच्या गाड्या कमी आहेत, तर आम्ही संबंधित विभागाला सदर मार्गावरती गाड्या वाढवण्याबाबत सूचित करत आहोत. ST कर्मचाऱ्यांनी सुद्धा दुपारी 3 ते 5 यावेळेत कामगार पालक दिन साजरा केला. यामध्ये कर्मचाऱ्यांनी विश्रांतीगृह व्यवस्था, स्वच्छतागृह, रजा, बदली, बेकायदेशीर शिक्षा, वेळापत्रकातील त्रुटी या संदर्भातील तक्रारी आगार पातळीवर विभाग नियंत्रकांकडे केल्या. आजच्या प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिनावेळी वरिष्ठ आगार प्रमुख अनिल मेहतर, प्रमोद तेलवेकर, स्थानक प्रमुख मल्लेश विभूते, वाहक निरीक्षक योगीराज जाधव, सहायक वाहक निरीक्षक दीपक घारगे, खुर्रम पटवेगार, वरिष्ठ लिपिक शेखर सुर्वे, प्रज्योत पवार यांच्यासह पर्यवेक्षक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.